शहर में बढ़ते कोरोना का प्रकोप को देखते हुए शहर के 18 वर्ष से लेकर 44 वर्ष के लोगों ने वैक्सीन लेना जरूरी है। प्रशासन द्वारा ये सुविधा प्रदान की है, ऐसी जानकारी महापौर दयाशंकर तिवारी इन्होंने दी है। नमस्कार युवा मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे 1 मे पासून 18 वर्षापासून 44 वर्षापर्यंतचे जेवढे नागरिक आहे सगळ्यांना कोरोनाची लस देण्याचा कार्यक्रम निर्धारित करण्यात आलेला आहे। आपला महाराष्ट्रासाठी ही गौरवास्पद बाब आहे। आपण सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा। आणि महाराष्ट्र दिवसाच्या दिवशी महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपुरात कोविड लस सुरू होणं म्हणजे दुग्ध शर्करा योग। नागपूर महानगरपालिका प्राथमिक टप्प्याने महानगरपालिकेचे फक्त 3 केंद्रामध्ये 18 वर्षापेक्षा 44 वर्षापर्यंत जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे। पश्चिम नागपुरात इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, उत्तर नागपुरात पाचपावली मॅटर्निटी होम पाचपावली आणि दक्षिण नागपुरात आयसोलेशन हॉस्पिटल इमामबाडा, या तिन्ही ठिकाणी 18 वर्षापेक्षा मोठे आणि 18 वर्षापासून 44 वर्षापर्यंतची जी मंडळी आहे ती जाऊन लस घेऊ शकतात। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, लसीकरण केंद्रामध्ये रजिस्ट्रेशनची काहीही व्यवस्था नाही। ज्या लोकांच्या रजिस्ट्रेशन ॲपवर झालेलं आहे प्री रजिस्टर्ड लोकांनाच त्या ठिकाणी लस घेता येईल। मी पुन्हा रिपीट करतो की ज्या लोकांनी आपला रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे फक्त त्यांनाच ही लसीकरणाची सुविधा मिळणार आहे। म्हणूनच पूर्वी आपला रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या 3 सेंटरमध्ये जा। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून 3 ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। या संधीचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करतो। पुन्हा सगळ्यांना नमस्कार।